तर मित्रांनो, कसे आहात? बरेच असताल तर आज फायनली गौऱ्या गेलेले आहेत. सगळे आवरावर चालू आहे. इकडे चालू आहे बघा, आईची सगळे आवर आवरावर. थोड्याच वेळात सगळं निघून जाईल. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या बागेत केलेला थोडा बदल. कटक करायचं हे बघा, मागं केले झाडांना गोलाळी, तिकडले पण झाडाला एक केलं आहे. आणि इकडले हा लिंब काढून घ्यायचा आहे. हे दोन नारळ झाड आणलेत मागं लावायला. असं चालू आहे आपलं काम. आपल्या मागे हे एक झाड होतं, लिंबाचं झाड, ते काढून टाकले पूर्ण. ते तिकडे काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर हे दोन नारळाची झाडं मस्त लावलेली आहेत. हे बघा कसं असं मस्त वाटायला लागलं. ह्या जागेवर होते लिंबाचं झाड, ते तिकडे काढून टाकले. आणि ह्याच्या जागेवर दोन नवीन, तिकडे पहिले दोन नारळ आहेत, ते नंतर इथे दोन आणले. हे ते एक लावला आणि हे ते एक छान असं घरासमोर मस्त झालेलं आहे. वरून चालू आहे पाऊस, त्याच्यामुळे काय आपल्याला तुम्हाला दाखवता येणार नाही ते, कारण की ती एकदम आत्ताच बांधकाम केलेलं असल्यामुळे एकदम ताज आहे. त्याच्यामुळे ते पॅक करून ठेवले. पण तुम्हाला मस्त असं वातावरण झाले. पाऊस वरून चालू आहे, पावसात चालू आहे काम. तुमच्या इकडे करून पाऊस चालू आहे का सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. वरून चालू आहे पाऊस, पावसात चालू आहे मिस्त्रींचं काम. सांडपाण्यासाठी चेंबर. बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे. खूप आबळ काळ भंगार. विजाचा कडकडाट आणि वादळी पाऊस. वातावरण झालं आहे छान मस्त असं. गवंडे मामा उरका उरका, पाऊस यायला लागलाय. मस्त असं वातावरण, पाऊस. घरात जायला हवं, विजा खूप कडकडत आहे. फायनली पाऊस गेलेला आहे, वातावरण शांत झालंय. तुम्हाला आता दाखवतो आमची वट्टे. हे बघा मस्त असं झाडाभोवती गोल असं केलंय छान असं बसायला. दोन झाडाला दोन, इकडे पण आहे. छान असं ह्या साईडने गोल मस्त बसायला. इकडे नारळ तर तुम्ही बघितलेच असतील. अशी वट्टे बांधलेले आहे, वट्टे बांधून झालेत आणि वट्ट्यांमुळे थोडी घराला शोभा आली. कारण की घराभोवती आपण जेवढं करतो तेवढं कमीच असते, कारण की घराभोवती जेवढं आपण टकाटक करतो त्याने आपली घराची शोभा वाढते. त्याच्यामुळे जेवढं आपण करू घराभोवती तेवढं कमीच असते. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.